आज आपण झटपट होणारी तांदळाची किंवा भाताची खीर बनवूया। त्यासाठी मी भात घेतला एक वाटी शिजून, थोडे बदाम घेतले, थोडे काजू घेतले, सारोळी घेतली आणि एक चम्मच तूप घेतले। तर बनवूया आपण। सर्वात आधी आपण मिक्सरमध्ये भात टाकूया। मिक्सरला लावून घेऊया। मिक्सरला लावून आपण भाताची पेस्ट करून घेतली आहे। आता आपण फोडणी देऊया। आता आपण खीर बनवून घेऊया। पॅन ठेवला मी गॅसवर, तूप टाकूया एक चम्मच। विरघळले, गरम झालं, काजूचे तुकडे टाकू। थोडी सारोळी टाकूया। परतून घेऊया मंदळाच्या। आता हे सुकं खोबरं टाकूया, थोडं किसलेलं। खोबरं, काजू आणि चारोळीचं आपण हे भात मिक्सरला लावून घेतलेला। मग भात बारीक केलेला मिक्सरमध्ये चांगलं भाजून परतून घेऊया याच्यामध्ये तुपावरती। झटपट बनते हे खीर। आता हे तुपावरती आपण खमंग भाजून घेतलाय। चवीनुसार याच्यामध्ये आपण साखर घालू। खीर तयार झाली आहे, बघा खूप झटपट होते हे। आता हवे तेवढे आपण दूध घालून पातळ घट्ट कशी पाहिजे तुम्हाला तशी आपण हे बघा खीर तयार झाली आहे। कलर पण छान आलाय आणि झटपट होणारी आहे ही। काढून घेतली आपण आता बाउलमध्ये। आता त्याच्यामध्ये आपण काजू, बदाम, चारोळी काय टाकायचं आहे तुम्हाला ते टाकू शकतो। ते बदामाचे काप टाकूया आपण। आणि चारोळी टाकूया थोडी। वेलची पावडर घातलाय मी आधीच।
झटपट आपली खीर तयार झाली आहे, अगदी कमी वेळामध्ये होते। वेळेवरती करायची असली तरी पण भात कुकरला लावला असला की पटकन होऊन जाते। स्वीट डिश म्हणून पण तुम्ही करू शकता, काही वेळ लागत नाही आहे। साखरेऐवजी गूळ पण घालू शकता, पण गूळ घातल्यानंतर दूध जरा थंड झाल्यावर टाकायचं खिरीमध्ये, गुळामुळे ते दूध फाटू शकतो। चला तर बघूया